नेहमीच इतरांचं मनोरंजन करणारी तसेच ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतच्या आयुष्यात एक अतिशय वाईट घटना घडली आहे. राखीच्या आईचं निधन झालंय. राखीच्या आई म्हणजे जया भेडा या गेले काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, मात्र 28 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं. जया या मागील 3 वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. तसेच त्यांना ब्रेन ट्युमर सारखा आजारही झाला होता आणि त्यामुळेच गेले काही दिवस त्या मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात ॲडमिट होत्या. राखी रोज आपल्या आईला पाहण्यासाठी रुग्णालयात जात असे, तर आपल्या चाहत्यांना तिनं आईसाठी प्रार्थना करण्याचं आव्हानही केलं होतं. मात्र या गंभीर आजाराशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर जया यांचं निधन झालंय. लोकमत फिल्मीतर्फे जया भेडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.